पनवेल महापालिकेची विशेष महासभा आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात शुक्रवारी झाली. या विशेष सभेत 438 कोटींचा पहिलाच अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. त्या संदर्भात स्थायी समिती सभापती अमर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या सभागृहात पत्रकार परिषद झाली. महापौर डॉक्टर कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती. या पत्रकार परिषदेत अर्थसंकल्पाविषयी माहिती देण्यात आली. पनवेल महापालिका प्रशासनाने 1228 कोटीचा अर्थसंकल्प प्रस्तावित केला होता. त्यावर मागील महासभेत चर्चा करताना सभासदांनी अनेक हरकती घेतल्या होत्या. त्यामुळे शुक्रवारी झालेल्या विशेष महासभेत स्थायी समितीचे अध्यक्ष अमर पाटील यांनी 438 कोटींचा सुधारित अर्थसंकल्प महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांना सादर केला. पहिलाच अर्थसंकल्प 2 महिन्यासाठी असून महापालिका क्षेत्रातील वाढत्या लोकसंख्येला पायाभूत सुविधा देण्याची तरतूद यात करण्यात आली आहे. अर्थसंकल्पातील तरतुदींची सविस्तर माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. तसेच पत्रकारांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरेही देण्यात आली. पनवेल महानगरपालिकेची त्यावेळेला प्रशासक तिथे नेमले होते निंबाळकर साहेब म्हणून. त्यांनी हा ढोबल असा अर्थसंकल्प त्यांनी अंदाजे अर्थसंकल्प हा 1200 कोटीचा जो अर्थसंकल्प आहे त्यावेळी त्यांनी तो मांडला होता. परंतु स्थायी समितीची आताची जी सभा झाली अर्थसंकल्प त्यावेळेला स्थायी समितीसमोर आलं त्याच्या निदर्शनास असं आलं की 438 कोटी ॲक्च्युअल जो बजेट आहे तो 438 कोटीच फक्त निदर्शनास आलं होतं. त्याच्यामुळे पनवेलच्या जनतेचा जो होणारा नुकसान आहे तो भरपूर असा नुकसान पनवेलच्या जनतेचं त्याच्यामुळे झालेलं आहे. जुनी पनवेल नगर परिषद जी होती ती स्मार्ट पनवेल आपल्याला बनवण्यासाठी पनवेल महानगरपालिकेने तिथे ज्या भूमिगत वाहिन्या आहेत ज्या MECB च्या ओरेड लाईनच्या जातात ती ST लाईन टाकण्यासाठी आपण 22 कोटीची अशी याच्यामध्ये भरीव तरतूद करून पनवेलच्या जनतेला आपण याच्यामध्ये स्मार्ट सिटीसाठी योगदान दिलेलं आहे. आणि ग्रामीण भागासाठी आपण अशी गटारे असतील, रस्ते असतील, ड्रेनेज लाईन असतील, स्मशानभूमी असतील याच्यावरती जास्तीत जास्त आमदार साहेब माननीय आमचे आमदार साहेब जे आहेत प्रशांतदा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागासाठी अशी भरीव तरतूद आम्ही याच्यामध्ये बजेटमध्ये या सादर केलेली आहे. तसेच सिडको येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यामध्ये सिडकोची कचरा प्रक्रिया हस्तांतर जे महापालिकेकडे होणार आहे त्याच्यासाठी आम्ही याच्यामध्ये 1200 कोटीची शहर सफाईमध्ये अभियंत्याकर मार्फत कचरा वाहतूक यामध्ये सिडको सेवा ताब्यात येतील असे गृहित धरून 1200 कोटीची याच्यामध्ये तरतूद केलेली आहे. तसेच सिडको प्रकल्प प्रक्रिया खर्च जो व्यवस्थापन तिथला आहे त्याच्यासाठी 1500 कोटीची तरतूद यामध्ये केलेली आहे. तसेच घन कचरा व्यवस्थापन व हाताळणी याच्यासाठी 30 कोटीची अशी आपण भरीव तरतूद पनवेलच्या नागरिकांसाठी आपण केलेली आहे जेणेकरून पनवेल स्वच्छ आणि सुंदर दिसेल यासाठी आपण हे पावले उचलले.